तर गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे आपला नवीन इंटरेस्टिंग आणि इंटरटेनिंग व्हिडिओमध्ये. तिसरा व्हिडिओ आहे. आज मी आलो आहे ट्रॅक्टरवर. हा व्हिडिओची सुरुवात करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी आज कुठे चाललोय. तर मी चाललोय आपल्या केळीच्या शेतामध्ये आणि तिकडे आपलं सोयाबीन पेरलं होतं पाऊस पडायच्या आधी. आता पाऊस पडल्यावर ते आपलं सोयाबीन उगवले का नाही ते बघण्यासाठी मी जातोय आपल्या शेताकडे आणि तुम्हाला तिथं आपला केळीचा बन सुद्धा दाखवतो. मस्तपैकी अशा केळी लागलेल्या आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर गाईज, आपल्या शेताकडे जाताना आपल्या वाट्यामध्ये एक तलाव आहेत जे खोदलेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो. बघा किती मोठा तलाव आहे, बघू शकता तुम्ही. तो तिथपर्यंत दिसतो तुम्हाला. पावसाचं पाणी याच्यामध्ये साचलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर फायनली गाईज, मी पोहोचले आपल्या शेतामध्ये आणि आनंदाची बातमी म्हणजे आपलं सोयाबीन उगवलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, आपलं सोयाबीन मस्त अशा प्रकारे. आणि गाईज, आता तुम्हाला दाखवतो केळीचा बन. तर गाईज, कम्प्लीट 1.5 एकरचा आपला बनानाचा प्लॉट आहे. बघू शकता तुम्ही त्या तिथून ते पूर्ण तिकडं तिथरोक आपला पूर्ण प्लॉट आहे. तर गाईज, मी आलो आता आपल्या केळीच्या शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे इथं बंच लागलेले आहेत. 8-10 बंच लागलेले आहेत. त्याची ग्रोथ चालू आहे. कमळ आलेला आहे. कमीत कमी 1 ते 2 महिन्याच्या नंतर आपल्याला तोडणीसाठी तयार होईल. वरून असं या इथल्या साईडने बघू शकता फणस निघते आणि फणसामधून एक बंच असे एकाचा पार्ट निघतो आणि त्यातून बंच निघतो. एक असं करत पूर्ण बंचची तयारी होते. तर गाईज, मी पोहोचले आपल्या केळीच्या एका टोकाला. तर तुम्ही बघू शकता तिकडे तुम्ही बघले की पूर्ण केळं लागले होते आणि हे इथले जे झाड आहेत ते पूर्ण लहान राहिलेले आहेत. कारण इथली जमीन जी आहे ती थोडी बंजर जमीन असल्याने आहे आणि हिची क्वालिटी थोडी कमी असल्यामुळे इथं झाडाची काय ग्रोथ बरोबर झालेली नाही. आणि आता हे झाड जे आहे ते लेट येतील, खूप लेट. तर एका केळासाठी बघू शकता तुम्ही किती पूर्ण मेहनत करावं लागते. 12 महिने त्याला पाणी देणं, पूर्ण निंदणं, खुरपणं सगळं करावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन त्याचं पीक येतं. आणि त्याच्यामध्ये बी निसर्गाने जर साथ दिला नाही, अवकाळी पावसाला वारं सुटलं काय झालं, अख्खा बगीचा जो दिसते तुम्हाला पूर्णला पूर्ण असा सपाट होईल. आपलं इतकं नुकसान होणार की ते कोणत्याचा खर्च सुद्धा त्याच्यातून निघणार नाही. तर गाईज, मी आता सोडलेले आहेत आपल्या शेळ्या. 4-5 शेळ्या आहेत आणि त्या मी चारायला आलेलो आहे इकडे कुपाटीला. मी आणि राजू. राजू बघू शकता तुम्ही, तो तिथं राजू उभा राहिलेला आहे. राजू आणि मी जो चालू. तर मित्रांनो, आपला राजू लाजायला खूप, कारण नवीन असल्यामुळे त्याला काय बोलता येत नाही काय नाही. तर चालतंय काय नाही. तर मंडळी, आपला ब्लॉग इथेच एंड करूयात. जर आपला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण लगेच पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.